मुंबईच्या बॉम्बस्फोटातल्या दहशतवादी सहभागी झालेला होता, त्यामुळे आता आपण तर महायुती काँग्रेसच्या काळामध्ये 80 पेक्षा जास्त वेळेला संविधान बदललं गेलं, त्यामध्ये सगळ्यात मोठा संविधान बदल हा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 47 व्या घटना दुरुस्तीने झाला, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, ज्यामध्ये अगदी संविधानाच्या प्रस्तावने या काँग्रेसने केलेला होता. आणि बाबासाहेबांना सगळ्यात जास्त त्रास, अगदी हिंदू कोडविलावरून कायदे मंत्री पदाचा राजीनामा सुद्धा या काँग्रेसच्या लोकांच्या मुळे द्यावा लागला. आज त्या काँग्रेसच्या खुनी पंजामध्ये ही विझलेली मशा बोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. और उसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्षा वाला मुख्यमंत्री बन गया. रिक्षा वाल्याने मुख्यमंत्री बनणं आणि चाय वाल्याने पंतप्रधान बनणं हा संविधानाचा विजय आहे. आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत चंद्र सूर्य करा, एवढीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. शाह शब्द दिला की मला मुख्यमंत्री करणार म्हणून. उद्धवजी, मी तुम्हाला विचारू इच्छितो, तुमच्यामध्ये हिंमत असेल 19 तारखेला शिवाजी पार्कच्या मैदानावर या, मी आणि संदीप देशपांडे येतो, तुम्ही तुमचे कावळे पोपट घेऊन या, आमच्या समोर बोला आणि नंतर धीरेंद्रजींसमोर बोला आणि नंतर एकनाथ शिंदेसमोर बोला. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलंद आवाज, संदीप दादा देशपांडेजी यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करावे. त्यामध्ये असंख्य लोकांचे हाल या लोकांनी केले. आणि मग ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये राजकारण केलं, या पुनर्वसनाच्या प्रकल्पातल्या लोकांना हाच शब्द येतो. यावेळी तुम्ही माझं चाळी तुम्हाला देतो. बांधवांनो, धनुष्यबाण ही निशाणी आहे. धनुष्यबाण याला एक प्राचीन परंपरा, प्रभू श्री रामाचं शस्त्र असं आहे धनुष्यबाण. मोदीजीने, कारण मोदीजी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करत आहेत. गेल्या 5 वर्षात, गेल्या 10 वर्षात त्यांनी शिवसेना प्रमुखांची जे 2 महत्वाचे स्वप्न आहेत ते साकार केले. अयोध्या धाम येथे भव्य श्री राम मंदिर, आणि खाजोनगरवासियांच्या वतीने, संपूर्ण चेंबूरवासियांच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभारी मानतो. चिन्ह म्हणून शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेत ते त्याची स्वीकार केला आणि तेच चिन्ह शिवसेनेच्या दृष्टिकोनातून विनाशकारी शक्तीचा नाश करण्याकरता आम्ही सर्वांनी ते हाती घेतलेलं आहे. म्हणून विनंती करतो 20 तारखेला धनुष्यबाणावर बटन दाबून देशाच्या विनाशकारी शक्तीचा नाश करा. धनुष्यबाणावर 20 तारखेला बटन दाबून आपण देश विघातक ज्या शक्ती आहे त्यांचा नाश करा. 20 तारखेला धनुष्यबाण सहकार्य केलं, तसंच आपण पुन्हा एकदा 2024 ला शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याकरता आपल्याला आशीर्वाद द्यावा. शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न आहे, सर्वांना मोफत घरं देण्याची ज्या योजनेच आहे, ते या येणाऱ्या 5 वर्षात आम्ही कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करू. हा एक शब्द देतो. या ज्या सोसायटींची नावं दिले त्या सोसायटींना जो शब्द दिलाय तो पुन्हा एकदा शब्द देतो. जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलेला शब्द आहे तो शब्द माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या साक्षीने मी तुम्हाला देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Yeah.
छत्रपती शिवाजी महाराज की। आणखी दोन सभा आहेत, त्यामुळे मी अगदी थोडक्यात बोलतो। आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचार सभेला व्यासपीठावरील आज मी सकाळी वाराणसीला होतो। आदरण आज आपल्याला आपल्याला गौरव आहे आणि 370 कला हटवताना राहुल गांधी अमित शाह साहेबांनी असा कार्यक्रम केला की कोणी हो की चूक केलं नाही। आणि म्हणून तुमचं मतदान करा, आपल्या परिवारातील लोकांना तयार ठेवा आणि सकाळीच आपलं मतदान रुकून आपल्या सर्व भागातल्या लोकांचं मतदान झालं पाहिजे। जे बाहेरगावी आहेत, जे सुटीवर आहेत, त्यांनाही बोलवा। आपल्याला एक एक मत महत्वाचा, नाही तर राहुल शेवाळे मत, महायुतीला मत, म्हणजे मोदीजींना मत। आणि धनुष्यबाण आपला आहे 2014 का होता, मग खरी शिवसेना कोण आणि समर्थ काय काय माहीतच नाही कोणाला। त्यामुळे आता येत्या 20 तारखे राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, आरपी आहे, कवाडी गट आहे, आठवले गट आहे, रासप आहे, मराठा महासंघ आहे, आणि कोण आहे, दलित कंटर आहे, लवजी सेना आहे। अरे हे सगळे एकत्र आल्यानंतर समोरच्या डिपॉझिट राहता कामा नाही, डिपॉझिट घेऊन झालं पाहिजे। ही जबाबदारी तुमची आहे। आणि 4 तारखेला आज जय हिंद, जय महाराज, जय श्रीराम, जय जय श्रीराम।